नॅशनल सॅम्बो चॅम्पियनशिप जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीगोंदाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी, 2 गोल्ड मेडल, 3 सिल्वर, 9 ब्रॉन्झ मेडलची कमाई, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार रशिया व कझागिस्तानला। परदेशात स्पर्धेसाठी जाण्यासाठी खेळाडूंनी केली शासनाला आर्थिक मदतीचे आवाहन। नॅशनल सॅम्बो चॅम्पियनशिप 2022 ही स्पर्धा जम्मू काश्मीर येथे राष्ट्रीय सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये दिनांक 2-4 डिसेंबर रोजी भगवती नगर या ठिकाणी स्पर्धा पार पडली। यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विविध वजन गटातील स्पोर्ट्स सॅम्बो कुस्ती या खेळामध्ये सर्व मुलांनी मुलींनी मेडल पटकावून घवघवीत यश संपादन केले व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे। या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 23 राज्यांनी भाग घेतला होता, त्यामध्ये शतकॉन मार्शल आर्ट अंतर्गत योद्धा स्पोर्ट्स अँड कराटे क्लब श्रीगोंदा नॅशनल पंच अनिल पठारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी भाग घेतला होता। त्यामध्ये 2 गोल्ड मेडल सोनाक्षी साबळे, साई वागसकर यांनी गोल्ड मेडलची कमाई केली, तर पुष्पल जगताप, अनुष्का महाडिक, साक्षी एवले यांनी सिल्वर मेडलची कमाई केली। तसेच कुणाल सरोदे, समृद्धी जांबे, सपना शेंडगे, कृष्णप्रिया कातोरे, काजल अहेर, राजनंदिनी जाधव, शिवराज धावडे, आनंद ढवळे, सुप्रिया करांडे यांनी ब्रॉन्झ मेडलची कमाई केली व शीतल पवार, अलिशा शेंडगे, प्रणाली चव्हाण, संदीप थोरात, सिद्धी गोलांडे, सुदर्शन थोरात या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। मेडल जिंकल्यानंतर सर्व विजय खेळाडूंनी जम्मू येथील अनिल बाळासाहेब पठारे, नॅशनल पंच, शतकॉन मार्शल आर्ट अंतर्गत योद्धा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी क्लास चालू होतो। 2-4 डिसेंबर रोजी जम्मू येथे झालेल्या नॅशनल सॅम्बो चॅम्पियनशिप 2022 या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्यातून 20 मुलांची घेऊन गेलो होतो। 20 मुलांपैकी 28 राज्यांनी तिथं पार्टिसिपेट केलं होतं। नगर जिल्ह्यातील 20 मुलांनी सहभाग नोंदवून त्यासाठी 23 राज्यांनी सहभाग नोंदवला होता। त्यापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यातील 137 मुलांनी सहभाग नोंदवून आपल्या नगर जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यांनी यामध्ये 2 गोल्ड, 2 सिल्वर, 9 ब्रॉन्झ यापैकी पदके मिळवली आहेत। तर या मुलांची आंतरराष्ट्रीय लेवलला निवड झालेली आहे, त्यामुळे मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। मी श्री शितोय बीटी, मुख्याध्यापक श्री मंजुबा विद्यालय उक्कडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। आमच्या विद्यालयातील एकूण 8 विद्यार्थ्यांनी नॅशनल सॅम्बो चॅम्पियनशिप 2022 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम भगवती नगर जम्मू काश्मीर या ठिकाणी संपन्न झालेल्या या स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी 2-4 डिसेंबर या कालावधीत त्यांनी भाग घेतला। या सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मेडल्स प्राप्त झालेले आहेत, त्यामध्ये अनुष्का महाडिक हिला 50 kg सिल्वर मेडल आणि उर्वरित मुलींना ब्रॉन्झ मेडल प्राप्त झालेलं आहे। राष्ट्रीय सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्यांनी उत्तम अशी कामगिरी केलेली आहे, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे श्री अनिल पठारे सर यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। सॅम्बो स्पर्धेमध्ये मी ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे। मी ते गोल्ड ते
मेडल मिळवताना माझ्या मागे माझ्या गुरुचा आणि माझ्या आई वडिलांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, तर मी त्यांचे खूप आभार मानते. नमस्कार, मी अनुष्का मारी. मी का फाईटसाठी काश्मीर येथे गेले होते, तिथे मी सिल्वर मेडल मिळवलो. तिथे जाण्यासाठी आमच्या विद्यालयाने आम्हाला खूप मोठा पाठिंबा दिला. आमचे गुरु अनिल पटेल सर यांनी आम्हाला खूप छान शिकवले, त्यामुळे हे सिल्वर मेडल.